मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून याचा थेट परिणाम मान्सून आगमनावर होणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे मध्य पूर्व अरबी समुद्रात बिपर जॉय चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे पुढील दोन दिवसात उत्तरेकडे सरकताना वादळाची तीव्रता वाढत जाणार असल्याचंही आय एम डीनं म्हटलं आहे आग्नेय अरबी समुद्रातील सोमवारच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता चोवीस तासांमध्ये डिप्रेशन डीप डिप्रेशनवरून चक्रीवादळापर्यंत पोहोचली सध्या अरबी समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यानं वादळांना मोठी ऊर्जा मिळत असल्याचं हवामान शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आय एम डीनं दिलेल्या माहितीनुसार मध्य पूर्व अरबी समुद्रात बिपर जॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली बांगलादेशानं वादळाला दिलेल्या बिपर जॉय या नावाचा अर्थ आपत्ती असा होतो सध्या वादळ मुंबईपासून एक हजार किलोमीटर नैऋत्यला असून ताशी चार किलोमीटर वेगानं त्याचा उत्तरेकडं प्रवास सुरू आहे पुढील चोवीस तासांमध्ये बिपरजॉय तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता आहे बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर असून त्याचा यापुढील अपेक्षित मार्ग उत्तरेकडे जात असल्यानं भारताला या वादळापासून थेट धोका नाही मात्र वादळाभोवती फिरणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो आठ ते दहा जूनच्या दरम्यान कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे या काळात समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्यानं या क्षेत्रात मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये अशी सूचना आय एम डीनं दिली आहे वादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल तेव्हा मान्सूनचं आगमन जाहीर करण्यात येईल असं आय एम डीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे